पवारांचं बंड हा कौटुंबिक संघर्ष की राजकीय वारसाची लढाई सातत्यानं बाहेर निघणारी पवारांची ती खदखद काय सांगू पाहते पवारांची अस्वस्थता ही कुटुंब आणि पक्षावरील वर्चस्वाची अजित पवारांचा आघाडी दम घुटतोय की गळचेपी होतीय नेमकं का घडलंय काय तर घडलंय असं अजितदादांसंदर्भात जे घडलं ते नेमकं काय का होतं ते बंड होतं का अन होतेच तर ते फसले का बंड नाही तर ते आणखी काही होते का असे अनेक प्रश्न अजूनही चर्चेले जातात जीवा जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असं अजितदादांनी स्पष्ट केल्यानंतर ते पक्षातील तीन मोठ्या नेत्यांसह ताजमध्ये गेले ते चहा प्यायला खलबत करायला गेले ही बातमी खरीच होती दुरळा बऱ्यापैकी खाली बसला असताना आता जे दिसत आहे ते असे की ते बंड होते पण भाजपसोबत जाण्यासाठी नव्हते पक्ष पुढे कोणाच्या नेतृत्वात चालणार अजित पवारांच्या की सुप्रिया सुळेंच्या हा सर्वात कळीचा मुद्दा आहे दोन हजार एकोणीसच्या बंडाच्या वेळी पवार यांच्यासोबत थेट नसलेले प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे हे बडे नेते सोबत होते किंबहुना बंडापेक्षा यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार अधिक संख्येने त्यांच्या भोवती एकवटलेले दिसत आहेत याचा अर्थ पक्षाचे नेतृत्व करण्यासंदर्भात सुप्रिया यांच्यापेक्षा अजितदादांना अधिक पसंती आहे हा मेसेज पवार साहेबांना देण्याचा उद्देश चार पाच दिवसांतील घडामोडीं मागे होता पक्षाच्या भावी नेतृत्वाबाबत आमची पसंती अजित पवार यांना असेल असा इशाराच या निमित्तानं पक्षातील नेत्यांनी मोठ्या साहेबांना दिला सुप्रिया ताईंचा आम्ही आदर करू पण नेतृत्व अजितदादांचे हवे आहे असे संकेत दिले गेले हे सगळे बघता अजित पवारांच्या कालपर्वाच्या हालचालींकडे पक्षाचा उत्तराधिकारी होण्यासाठीची लढाई म्हणून बघता येईल पुण्यातून अचानक नॉट रिचेबल होणं कार्यक्रम रद्द करून मुंबईतील देवगिरी बंगल्यात थांबणं तेथे काही नेत्यांशी चर्चा करणं यातून त्यांनी वातावरण तापवलं ते, ते, वाता ते मुळात नेतृत्वाला इशारा देण्यासाठी राष्ट्रवादीचा जीव विधानसभा निवडणुकीत आहे आणि दोन पर्यायांपैकी अजित पवार हे त्यात पक्षाला अधिक चांगलं यश मिळवून देऊ शकतात असं वाटणारे नेते त्यांच्या भोवती एकवटले असले दिसतं त्यांच्यावर या चार आठ दिवसांत पक्षाच्या एकाही नेत्यानं नाराजी व्यक्त केलेली नाही हेही महत्वाचं अजित पवारांनी बंड करून भाजप सोबत जावं अशी कोणतीही परिस्थिती आज नाही भाजपचे शिंदेसोबत चांगले चालले त्यांच्याकडे एकशे पासष्ट इतके भक्कम संख्या आहे त्यामुळं आज सरकारमध्ये बाहेरच्यासाठी जागा नाही शिंदे मुख्यमंत्री आहेत फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत मग पवारांना आत घेऊन काय करतील सोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील म्हटलंय पवारांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू नयेत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुनर्वसन सन्मानाने करण्यास आज तरी काही वाव नाहीये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून त्यांनाच नाही तर अनेक मोठ्या नेत्यांना खेचण्याचे प्रयत्न ने नक्कीच होतील आज आपल्यासाठी भाजपकडे जागा नाही हे अजित पवारांनाही ठाऊक असणार त्यामुळे ते लगेच भाजपसोबत जाण्याची शक्यता नाही आत्ताची त्यांची अस्वस्थता ही कुटुंब आणि पक्षावरील वर्चस्वाची आहे नेत्यांनी पुतण्याऐवजी मुलाला किंवा मुलीला उत्तराधिकारी केल्याची उदाहरणे महाराष्ट्रात आहेत तोच न्याय पवार कुटुंबात लावला गेला तर भविष्यात पक्षाचं नेतृत्व करण्याची संधीही हुलकावणी देऊ शकेल म्हणून आत्ताच दंड थोपटले असावेत बैठकीतली चर्चा फोडणारे संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये दुरावा आणखी वाढेल राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष वाढत जाईल अजित पवारांना खच्ची करण्याचे प्रयत्न होत राहतील म्हणूनच पवारांनी पुन्हा बंड केलं तरी मुख्यमंत्री पदाची इच्छा पक्षात गळचेपी यासह कौटुंबिक संघर्ष किंवा राजकीय वारसाची लढाई देखील असू शकेल हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा यावर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा